5, 4, 3, 2, 1, लेट्स किक ऑफ। हाय हॅलो नमस्कार, मटा गोल्ड आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या या विशेष कार्यक्रमात, फुटबॉल वर्ल्ड कप विषयीच्या विशेष कार्यक्रमात ऑनसाईडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आपल्याबरोबर आपला गेस्ट आशिष। हाय आशिष, आज आपण सगळं कालच्या एका मॅचबद्दल बोलणारच आहोत, पण आपण आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टींविषयी आज गप्पा मारणार आहोत। आशिषचं पुन्हा एकदा स्वागत। जे आजपासून आपला कार्यक्रम हा ऑनसाईड कार्यक्रम पाहतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आशिषची ओळख करून देतो। आशिष माझा मित्र ऑफकोर्स पहिल्यांदा, आणि उत्तम फुटबॉल प्लेअर, आणि सध्या विवा फुटबॉल या मॅगझिनचा संपादक, आणि पिलग्रिमेज टूर, फुटबॉल पिलग्रिमेज टूर या कन्सेप्टचा काय निर्माता, आणि ते जी फुटबॉलची जी तीर्थस्थळांची यात्रा आहे ती घडवणारा गाईड असंही म्हणता येईल, आणि वेगवेगळ्या माध्यमातून तू फुटबॉलशी जोडला गेलेला आहेस, तर हेही एकदा मी प्रेक्षकांना परत एकदा सांगतो। आणि आज वर्ल्ड कपच्या निमित्ताने ही आपली सिरीज गेल्या 3-4 दिवसापासून सुरू आहे, चौथा आपला भाग आपण करतो आहोत। कालच्या मॅचेसबद्दल आशिष पटकन, महत्वाच्या मॅचेस तर अर्जेंटिना बद्दल आपण बोललोच, नंतरच्या दोन मॅचेस थोड्या बोर वाटाव्यात अशाच होत्या नाही का? मेक्सिको आणि पोलंडची एक मॅच झाली, ट्युनिशिया आणि डेन्मार्कची झाली, पण रात्रीची मॅच फ्रान्स आणि फ्रान्सच्या मॅच मध्ये आपल्याला एक दुगदुग होती, काल आपण बोललोही की अर्जेंटिनाचा पराभव झाला, पुढे कोणाचं काय होईल आपल्याला सांगता येत नाही, पण फ्रान्सनी ती वेळ येऊ दिली नाही आणि एम्बापेनी गोल केला। आणि अगदीच, नाही फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया होती आणि ऑस्ट्रेलिया आपल्याला परत एकदा क्रिकेटच्या मैदानावर घेऊन जातो की त्यांचे फास्ट बॉलर्स काय आग उगतात, म्हणजे मॅग्रापासून सध्या पॅट कमिन्स पर्यंत आपण सगळे बघतो, आणि ती जर म्हणजे वाकाची खेळपट्टी असेल तर त्याच्यावरती तर उसळीचा बॉल, म्हणजे चिन म्युझिक ज्याला म्हणतात, तसंच काल ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली। ऑस्ट्रेलियाने अनपेक्षितपणे पहिला गोल मारला, सो त्याच्यामुळे फ्रान्स एक गोलनी काल मागे होतं, पण त्यानंतरही त्यांनी जो विजय मिळवला तो मला जास्ती महत्वाचा वाटतो। आपण इंग्लंड पाहिला, इराणची ते एकतर्फी सामना 6-2 जिंकले, पण कालच्या फ्रान्सच्या विजयाचं एक महत्व असं की हार्ड, म्हणजे एका कठीण परिस्थितीत ना बॅटल करून ते जिंकले। सो पहिल्याच मॅच मध्ये अशा प्रकारे एक टेस्टिंग द मेटल असं म्हणतात, तसं झाल्यामुळे सर्व बाजूनी काल फ्रान्सचा खेळ काल म्हणजे ताऊन चुलाकून निघाला पहिल्याच मॅच मध्ये, याच्या पुढच्या वाटचालीत त्यांना खूप या पहिल्या सामन्याचा उपयोग होईल। आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जो फ्लो होता, म्हणजे एम्बापे होता, ग्रिझमन होता, जिरू होता, किंवा आपण जे म्हणलं की पोग्बा कांटे नाहीये, पण जे नवीन जे प्लेयर आहेत, म्हणजे चुवामिनी जो मध्यभाग फळीत खेळतो, अटॅकिंग मिडफिल्डर आहे तो, यांचा फ्लॉलेस खेळ होता, म्हणजे त्यांचे जे काही मूव्ह होत्या, हेडिंगने जे गोल मारले, अंडरस्टँडिंग होतं, आणि दे वेर एन्जॉईंग, म्हणजे एक ग्रिझमनचा शॉट थोडासा बाजूला गेला तर जाताना एम्बापेने त्याला डोक्यावरती अशी टपली मारून कमॉन मेट पुढच्या वेळेला गोल मार असा तो बोलला, असं म्हणजे इतकं छान वातावरण होतं ते, आणि दे वेर एन्जॉईंग द गेम, त्यामुळे फ्रान्सला ही स्वप्नवत वाटावी अशी सुरुवात मिळालेली आहे, आणि म्हणजे दे आर द टीम टू लुक फॉर। ओके आशिष, मला ह्या निमित्ताने आणखी एक दोन गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्यात नक्कीच, की एकतर करीम बेंझेमा पण नव्हता, म्हणजे जसं एंगेलो कांटे आणि पॉल पोग्बा नाहीयेत, की जे म्हणू आपण की गेम मेकर्स आहेत, तर त्या अर्थाने त्यांचं महत्व, पण चुआमिनी हा त्याची कसर भरून काढतोय। स्ट्रायकर मध्ये पॉल, सॉरी एम्बापेचा थोडासा लॅकलस्टर परफॉर्मन्स आपण युरो कप मध्ये पाहिले, पण गेल्या वर्ल्ड कप मध्ये चमकलेला हा टीनेजर त्यावेळचा, आणि आता परत त्यांनी काल ज्या पद्धतीने तो गोलही मारला, ज्या पद्धतीने तो असिस्ट करत होता, तर असं वाटतंय की करीम बेंझेमाची उणीव भासू न देता एका बाजूला एम्बापे आणि अर्थात ऑलिव्हर जिरू, त्या दोघांचाही स्ट्रायकर म्हणून असलेला एकूण उणीवपेक्षा कसं आहे, शेवटी तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपण क्रिकेटमध्येही बघतो की कोहली आहे, केएल राहुल आहे, रोहित आहे, सूर्य तळपतोय, सो अशा याच्यात खेळवायचं नेमकं कोणाला, सो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी तो असणं कधीही चांगलं असतं। जेव्हा वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटला तुम्ही जाता, एक उल्लेख करावा असं वाटतो उस्मान डेम्बेले, हा जो उजव्या बाजूनी जो म्हणजे सुसाट काल सुटला होता अक्षरशः, तो बार्सिलोनाकडनं खेळतो आणि तोही म्हणजे काल तो लईत आला होता पहिल्याच मॅच मधून,
पण जिरूला त्यांच्या आधीच्या प्लॅन नुसार जर बेंझिमाला खेळवलं असतं तर जिरू त्यांचा सेकंड हाफ सबस्टिट्यूट होता किंवा हा जिरू सध्या इटालियन लीग मध्ये मिलान कडून खेळतो आणि तो चांगल्या फॉर्म मध्ये होता. त्या तुलनेत ग्रीजमन थोडा ऑफ कलर होता, अटलेटिको मॅड्रिड कडून खेळतो तो, त्याच्यामुळे कदाचित जिरूला बेंझिमा बरोबर खेळवून ग्रीजमनला नंतर खेळवला असता. पण एका वेळेला दोन नऊ नंबर किंवा दोन स्ट्रायकर पुढे खेळवणं सहसा ते करत नाही, म्हणून काल मॅच मध्ये पाहिलं तर ग्रीजमन हा थोडा विड्रॉ मागे खेळत होता. तो मधनं बॉल पोझिशन घेऊन तो असे पत्ते जसे आपण वाटतो तसा तो बॉलचे पासेस सगळ्यांना फीड करत होता आणि पुढे दोन्ही बाजूनी एका साईडनी एम्बापे आहे आणि दुसऱ्या साईडनी मध्यभागी जेरू आहे आणि दुसऱ्या साईडनी दुसरा फॉरवर्ड जो काय तो धाव घेत होता. इव्हन त्यांचे सेंट्रल डिफेंडर सुद्धा पुढे येत होते आणि जिरूला ते क्रॉस देऊन मग जिरूचं जजमेंट आपण पाहिले त्यांनी जो हेड केला. सो अशा पद्धतीने तो खेळाची सगळी स्ट्रॅटेजी ती बांधलेली असते, त्यानुसार ते प्लेअरची पोझिशन इंटरचेंज करतात. आणि आशिष एक महत्वाचा पॉइंट आता तू सांगितलास म्हणून मी तुला थोडस त्याच्यावरनं विचारेन असं की मिडफिल्डर हा एक प्रकारे कणा असतो फुटबॉल गेम मध्ये. आणि आता आपण काल रॅबिओ पण पाहिला, रॅबिओने सुद्धा जे फीड केलं आणि स्वतः गोलही मारला त्यांनी, तर तो त्याचा गेम असेल किंवा तो आता अँटोन ग्रिझमानचा उल्लेख केला असता त्याचा गेम असेल. हे मिडफिल्डरची जी रचना करतात किंवा इटलीचा ग्रेट आंद्रिया पिर्लो तो खेळत होता तेव्हा एक म्हणलं जायचं की तो एक कणा आहे म्हणलं, तर हे काय वैशिष्ट्य असतं मिडफिल्डरचं? फ्रान्सचा जो कोच आहे दिडिये देशाम, त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ही तीन जे कोच आणि प्लेयर आहेत की ज्यांनी प्लेयर आणि कोच म्हणून वर्ल्ड कप जिंकलेला आहे, ब्राझीलचे मारियो झगालो, जर्मनीचा अर्थात फ्रान्स बेकनबोर आणि दिदिये देशाम. हा देशाम स्वतः मिडफिल्ड मध्ये खेळतो. सो त्याच्यामुळे तू म्हणला तसं अगदी योग्य आहे की तो मिडफिल्डचा कणा असतो. त्याची दोन प्रमुख कामं असतात, ते म्हणजे जेव्हा ऑपोनंट अटॅक करतो तेव्हा त्यांच्याकडनं बॉल हिसकावून घेणं. सो ते अतिशय महत्वाचं असतं, नाही तर ऑपोनंट अटॅक करतो आपल्यावरती गोल व्हायची शक्यता असते. पण तो बॉल हिसकावून घेतल्यानंतर आपल्याकडे जेव्हा बॉल येतो तेव्हा गोल बाउंड चाली रचणं हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तू अँगल ऑफ कांटे बघितला तर तो बॉलही घेतो आणि पुढे तो अटॅकिंग जातोही. सो तशा आणि चुआमिनी हे दोन्ही करतो. काही काही जे मिडफिल्डर असतात ते डिफेन्सिव्ह मिडफिल्डर असतात, म्हणजे फक्त बॉल जिंकायचा आणि मग तो पास द्यायचा पुढे मग फॉरवर्ड बघून घेतो. काही काही असतात ते अटॅकिंग असतात, ते पुढे चालीर असतात, बाकीचं मग डिफेन्स बघून घेतील. सो पण हे जे टोटल फुटबॉल ही जी संकल्पना यॉन क्रायफनी हॉलंडची आणली, पुढे ती बेकनबोर्नी पुढे नेली. सो हल्ली सगळे खेळाडू या सगळ्या पोझिशनला खेळतात आणि तसं त्यांना ट्रेन केलेलं असतं. त्याच्यामुळे जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की हल्ली आता ऑलराऊंडरच सगळे झालेले आहेत टी ट्वेंटीच्या जमान्यामध्ये, तसं हे मिडफिल्डरचा खूप क्रुशल आणि एक पिवटल रोल असतो. लिबेरो ज्याला म्हणतात, सो त्या आणि तो सांधा असतो फॉरवर्ड डिफेन्स लाईन आणि फॉरवर्ड मधला. आणि त्याला परत स्किलची जर जोड असेल, म्हणजे तू बॉल ड्रिबल करू शकत असशील तर मग म्हणजे सोने पे सुहागा असं ते होतं. सो असे या सगळ्या म्हणजे खेळाडूंची खाण फ्रान्सकडे आहे आणि ब्राझीलकडेही आपण आता बघूया, ब्राझीलकडे या सगळ्या खेळाडूंची खाण आहे. त्याच्यामुळे त्यांचा खेळ जो पुढच्या सहा जणांमध्ये भरतो बरोबर. आणि आशिषने हा सांगितलेला मुद्दा मी मुद्दामून स्ट्रेस अशासाठी केला की ह्या ना ऑनसाइड या एपिसोडचे उद्देश असेच आहेत की तुम्हाला ही मॅच पाहताना हा एक्सपिरियन्स आणखीन एनहान्स व्हावा, हा अनुभव समृद्ध व्हावा. आणि हे जे आता आशिषने सांगितलं ना, पुढची मॅच बघताना जरूर ह्याचं हे डोक्यात ठेवून ती मॅच बघा, खूप आनंद मिळेल. तर थँक्स आशिष त्याबद्दल. आणि उद्याच्या मॅचेस बद्दलही बोलूया. एक तर पोर्तुगालची उद्या मॅच आहे, त्याच्यानंतर रात्री 12:30 मला वाटतं ब्राझीलची. सो आता पोर्तुगाल आणि घाना अशी मॅच होणार आहे आणि ब्राझील आणि सर्बिया, ब्राझील आणि सर्बिया अशी मॅच होणार आहे. तर हे दोन महत्वाचे कंटेंडर्स. पोर्तुगाल तुझा फायनल प्रेडिक्शन तू काय? फॅन्टसी फायनल जी माझी आहे. तर काय काय साधारण चित्र असेल असं वाटतं तुला त्या मॅच कडे जाण्यापूर्वी? एकच फक्त, काल जी एक अजून एक मॅच झाली पोलंड आणि मेक्सिको. सो लेवांडोस्की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो गोल मशीन आहे, तो म्हणजे तो बायर्न म्युनिक कडनं खेळताना आणि नंतर आता तो बार्सिलोनाकडे आलेला आहे आणि मेक्सिको आहे. सो ही मॅच महत्वाची अशासाठी की ते अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया या दोन ग्रुप मधल्या दोन टीम आहेत, त्याच्यामुळे सौदी अरेबिया काल आज ग्रुप टॉपर आहेत सौदी अरेबिया, जे कोणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं. पण दुसरीकडे अर्जेंटिनाच्या दृष्टीने चांगली गोष्ट अशी की पोलंड आणि मेक्सिको ही मॅच निलॉल ड्रॉ झाली. सो निलॉलचंही महत्व अशा आठी की जेव्हा गुण समान होतात तर कोणी जास्ती गोल मारले, गोल डिफरन्स म्हणजे गोल फरक की गोल किती केले आणि गोल किती स्वीकारले, त्याच्यातही तेही समान असेल तर कोणी जास्ती गोल मारले
हे महत्त्वाचं ठरतं. आणि कालची मॅच गोल शून्य ड्रॉ झाली याच्यामुळे अर्जेंटिनाला आता थोडा म्हणजे जीवात जीव थोडा आलेला आहे, दुखदुखी त्यांची काय. हो, त्याच्यामुळे मग आता बघायचं पुढची मॅच अर्जेंटिना आणि मेक्सिको आहे. सो त्यांनी ती जिंकल्यानंतर ते पुन्हा एकदा अर्जेंटिना म्हणजे काय पहिल्या दोनामध्ये येण्याची संधी त्यांची वाढेल. सो ती त्यामुळे मॅच ती महत्वाची होती. आणि लेवांडोस्की कडनं थोडी निराशा झाली, पेनल्टी मिस केली त्यांनी अगदीच. म्हणजे पण आपण ना मागच्या वर्ल्ड कपलाही मला आठवत आहे आशिष ओचोआचं कौतुक केलं होतं मेक्सिकोचा, अतिशय शार्प असा गोलकीपर, आणि मला वाटतं तूही लिहिलं होतंस त्याच्याबद्दल. आणि कालही त्यांनी उत्तम कामगिरी केली. म्हणजे हे गोलकीपरच सुद्धा इतकं महत्व असतं ना, की जसं तू काल त्या मेंडीचाही उल्लेख केला की त्यांनीही त्याची अगदी छोटी चूक झाली पण तो महत्वाचा गोलकीपर आहे. सौदी अरेबियाचा गोलकीपरचंही कौतुक आहे. तर तू मगाशी जसं मिडफिल्डर बाबत बोलला तसं गोलकीपर हा एक खरोखर एक दुर्लक्षित घटक असतो. त्याच्यामुळे त्याचं काय फक्त काम काय गोलात उभारून हाताने बॉल अडवणं आणि त्याला हाताने बॉल अडवता येतोय म्हणजे काय याच्यात काय अवघड आहे असं होतं. पण गोल जर आपण पाहिला ती गोलची म्हणजे काय 7 फूट उंची आणि 7 यार्ड लांबी म्हणजे काय जवळपास 21 फूट झाला. त्याच्यामध्ये जे काही 100-150 किलोमीटर वेगाने जे फटके मारले जातात, बॉल वळवून टाकले जातात, मूव सतत त्याला लक्ष ठेवायला लागतं. आणि ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे आज आता आपण संध्याकाळी बघू मॅन्युअल नॉयर जर्मनीचा, की त्यांनी स्वीपर कीपर ही संकल्पना आणली. सो गोलकीपर हा फक्त गोलात भरून बॉल आला की अडवणारा असं नाही, तो त्या 11 खेळाडूंचा एक भाग असतो. किंवा आपण ब्राझीलचा गोलकीपर आहे तो आपण बघूयात, ॲलिसन बेकर हा एक त्यांचा आहे. ब्राझीलकडे 2 सध्या उत्तम गोलकीपर आहेत की ज्यांनी ॲलिसननी लिव्हरपूल कडनं खेळताना हेडिंगनी गोल मारला. सो त्याच्यामुळे गोलकीपर आता ओव्हरऑल त्या सगळ्या 11 खेळाडूंचा एक भाग झालेला आहे. त्याच्यामुळे गोलकीपरचंही तेवढंच महत्व आहे त्या 11 प्लेयर मध्ये. फुटसॉल हा जो गेम आहे म्हणजे फुटबॉल आपण 11-11 खेळतो, हल्ली सगळी मुले या छोट्या टर्फ वरती फुटसॉल खेळतात. त्या फुटसॉल मधनं गोलकीपरलाही फुटबॉलिंग स्किल सुद्धा त्यांना आत्मसात त्यांनी केली. आणि ते आता बॉल पोझिशन ठेवणं की म्हणजे बॉल आपला जातोय असं वाटलं की मागे गोलकीपर कडे पास देतात. त्याला म्हणजे अपोजिशनचे समर्थक शिट्ट्या वाजवतात, त्याची हुरियो करतात तसं. आणि आपणही म्हणते काय कुठे मागे पास दिला, पण परत गेम सेटल करणं, पोझिशन ठेवणं आणि मग गोलकीपर कडनं पुढे स्ट्रायकरला पास देणं, अशी गोलकीपरची सर्वसमावेशक भूमिका आहे. नॉयर तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा हात आणि पाय कोणीच धरू शकत नाही त्याचा, असं दोन्ही तो उत्तम रित्या करू शकतो. आणि ओचोआचाही तू म्हणशील तसा हा हरणनुरी गोलकीपर आहे. आणि मेक्सिकोच्या गोलकीपरचं मेक्सिकोच्या एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांचा एक रामोस नावाचा गोलकीपर होता, त्यांनी पहिल्यांदा हाफ स्लीव्ह घालणं सुरू केलं. गोलकीपर कायम फुल स्लीव्ह असतात कारण बॉल अडवतात, ते डाईव मारतात, पडतात. पण त्यांनी हाफ स्लीव्ह घालणं सुरू केलं 1986 वर्ल्ड कपला. आणि ते सुद्धा हाफ स्लीव्ह रंगीबेरंगी, म्हणजे एखाद्या विदूषकाचा तो पेहराव वाटावा असं. सो आहे मेक्सिको कलरफुल टीम आहे आणि ओचोआ त्याच पठडीतला गोलकीपर आहे. आणि काल त्यांनी दाखवलं की म्हणजे नुसतं त्याचा हुनर जो आहे तो त्यांनी ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी सामना वाचवला, 1 पॉइंट मिळवला. सो मेक्सिको इज ऑल्सो इव्हनली बॅलन्स इन द ग्रुप. ऍब्सोल्युटली. आणि दुसरीकडे डेन्मार्क ट्युनिशिया ही मॅच तशी थोडी कंटाळवाणी झाली. एरिक्सनचा एपिसोड युरो मधला ताजा असल्यामुळे त्याच्यावर थोडं लक्ष होतं. चांगला खेळला तो, म्हणजे आपण म्हणू की अगदी खूप एक्स्ट्रॉर्डिनरी नाही पण त्याच्या काय बाबा लौकिकाला साजेस इतपत नक्की खेळला. आणि त्यांचाही गोलकीपर, त्याची चर्चा युरो कप मध्ये आपण केली मायकेलची, तर त्यांनीही काल चांगले तर ते ती मॅच ही तशी एक थोडीशी कालच्या सगळ्या एपिसोड थोडी म्हणजे ज्याला मिसिंग द फायर पॉवर असं म्हणतात की एक तुमचा कोणतरी खंडा तिथे. एरिक्सन कसा आहे, तो फीडर आहे, तो काही म्हणजे घणाघाती स्ट्रायकर नाहीये किंवा तो एक हाती सगळा सामना जिंकून जाईल असं नाहीये. सो ते थोडं डेन्मार्क, कारण याच्या आधी डेन्मार्क खूप चांगले म्हणजे स्पीडीली खेळणारे आहेत, त्यांचे लॉड्रप बंधू किंवा ह्या जे त्यांच्या एरिक्सन म्हणून त्यांचा एक प्लेअर होता. सो हे सगळे खूप वेगवान आक्रमण करणारे आहेत. त्या तुलनेने डेन्मार्कची टीम एजिंग सुद्धा त्यांचं होतं आणि ठीक आहे वर्ल्ड कपला क्वालिफाय झाले एवढंच त्यांची कर्तृत्व आहे, फार काही त्यांच्याकडनं अपेक्षा नाही ठेवता येणार. ओके, ब्राझील आणि पोर्तुगालकडे जाऊया उद्याच्या मॅचेस महत्वाच्या. उद्याच्या मॅचेसचं म्हणजे ब्राझील पोर्तुगाल खेळतातच. अजून एक महत्वाचं म्हणजे खडाखडी ज्याला कुस्तीच्या भाषेत म्हणतात, की पहिल्या राऊंडच्या सगळ्या टीम्स
पहिली मॅचेस उद्या कंप्लीट कंप्लीट करतील. सो त्याच्यामुळे पहिली राऊंड बाकीच्या आठ ग्रुपमध्ये 32 टीमा एक एक मॅच कंप्लीट होईल. त्याच्यामुळे कोण कितने पाणी मे हे उद्या आपल्याला रात्री स्पष्ट होईल. अंदाज आपल्याला आलेला आहे अर्जेंटिना हरल्यामुळे म्हणजे वर्ल्ड कप हॅज बीन शेकन अप आपण म्हणतोय तसं. काल आपण म्हणलोच होतो तिथं कतारमध्ये सुद्धा तेच अॅटमॉस्फिअर आहे की आता कधीही कुठेही काही होऊ शकतं. त्याच्यामुळे पण ब्राझील सो नेमार आहेच आहे, रॉड्रिगो आहे रिअल मॅड्रिडचा, विनिशियस ज्युनियर आहे. सो असे हे जे सगळे ब्राझीलचे म्हणजे एकेकाळी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या क्रिकेटच्या टीमा दोन टीमा खेळवल्या तरी त्या दोन्ही वर्ल्ड कपला फायनलला जातील इतक्या गुणवत्तेच्या होत्या. तसंच काहीच ब्राझीलचं आहे आणि पोर्तुगाल रोनाल्डो. सो रोनाल्डो आणि काल आता मेस्सीचं आपण पाहिलंय तर आपण वी होप की रोनाल्डोला अशी वेळ येणार नाही. रोनाल्डोच्या बाबतीत थोडी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे मँचेस्टर युनायटेड ज्याच्याकडनं रोनाल्डो नावारूपाला आला त्यांनी आणि रोनाल्डोनी म्युच्युअल अग्रीमेंटनी असं कोट अनकोट त्यांनी काडीमोड घेतलेल्या ती एक थोडी आहे. पण रोनाल्डो त्याच्यामुळे पोर्तुगालकडनं खेळताना ती जी काही त्याची हंगर फॉर विक्ट्री आहे ती तो इथं पूर्णत्वास नेईल या इराद्याने तो खेळ. पण पोर्तुगाल म्हणजे फक्त रोनाल्डो नाही, बाकीचे त्यांचे म्हणजे जॉ फिलिक्स आहे तो त्यांचा युवा खूप चांगला खेळाडू आहे अॅटलेटिको मॅड्रिड कडनं खेळतो, किंवा बर्नार्ड सिल्वा आहे जो मँचेस्टर सिटी कडनं खेळतो, पेपे हा त्यांचा परत एक बुजुर्ग डिफेंडर आहे. सो त्याच्यामुळे असे खूप गुणवान खेळाडू पोर्तुगाल कडे आहेत आणि त्यामुळे ते एक संघ म्हणून ते चांगले खेळतील. एकटा रोनाल्डो तर काही करू शकतो आपल्याला. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. बेल्जियमची मॅच आहे मध्ये, त्याच्यावरही आपण उद्या बोलूया. आणि आशिष आपण जसं म्हणजे आधीच्या एपिसोड्समध्ये म्हणत होतो की फुटबॉलच्या जोडीने आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांबद्दलही आपण बोलत होतो, एक मला तुला विचारायचं या निमित्ताने की उद्याची मॅच आहे युरुग्वे आणि साऊथ कोरियाची मॅच आहे, त्याच्या आधीच्या मॅच मध्येही हे पाहिलं गेलेले मला उल्लेख करायचा तो त्या फेस मास्कचा की काही प्लेयर्स तुम्ही जर पाहत असाल मॅच तर फेस मास्क घालून खेळताय म्हणजे बॅटमॅन सारखे चेहरा कव्हर केलेला असतो. तर ते नेमकं काय आहे आणि ही चर्चा परत एकदा होण्याचं कारण कोरियाचा जो प्लेअर आहे सॉन यू मिन जो त्यांचा महत्वाचा प्लेअर टॉटनहॅम हॉटस्पॉट कडनं तो खेळतो आणि तो एशियात किंवा जगातला सध्याचा तो टॉप मोस्ट फॉरवर्ड आहे, स्ट्रायकर आहे, फॉरवर्ड आहे आणि त्यांनी मास्क घातल्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल की काय असं सध्या चर्चा आहे. म्हणून या मास्कची चर्चा काय नेमकं असतं, हा मास्क मुळात कंकशन ज्याला आपण म्हणतात क्रिकेटमध्ये आपण बघतो की हेल्मेटला बॉल लागला की त्या क्षणी फिजिओ धावत येतात आणि काही जरी झालेलं नसलं तरी सुद्धा एक्झामिन करणं, कारण कंकशन डोक्याला चेंडू लागणं किंवा डोक्याला मार लागणं ही अतिशय गंभीर दुखापत समजली जाते. त्याचे नंतर खूप सारे काही त्याच्यातनं अजून कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात. फुटबॉलला तर आपण बघतो हेडिंग साठी दोन खेळाडू उडतात ते बॉल बाजून जातो डोक्याला डोके भिडतात तसं होतं, किंवा खेळाडू डिफेंडर विशेषतः हेडिंग करायच्या आधी कोपर मारतात सो तो कोपर नाकाला लागणं कानाला लागणं अशा गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊ शकतात. त्याच्यामुळे हे खेळाडू सध्या हा जो तू मास्कचा उल्लेख केला किंवा आज एक क्रोएशियाच्या एका डिफेंडरने तो मास्क लावून खेळला होता किंवा रुडीगर म्हणून चेल्सीचा प्लेअर आहे जो जर्मनी कडनं खेळतो त्याला सुद्धा चेल्सी कडनं खेळताना दुखापत झाली होती, डोक्याला इजा झाली होती, मग त्यानंतर तो मास्क लावून खेळू लागला होता. सो हे इट्स अ प्रोटेक्टिव्ह गियर म्हणजे त्याच्यामध्ये काही कमीपणाही नाहीये किंवा त्याच्यामध्ये खेळावरती काही कुठे परिणामही होत नाही. सो जर आहे जसे शिन पॅड घालतात किंवा गोलकीपर जो असतो तो ग्लोव्ह असतात की एवढा मोठा बॉल अडवायचा, इट्स अ प्रोटेक्टिव्ह गियर. आणि सोन इज अ प्रोफेशनल प्लेअर, तो सराव सुद्धा करतोय तसा, त्यांनी आधी घातलेली आहे कतारमध्ये त्यांनी सराव तसा केलेला आहे. सो तो म्हणजे मास्कचा काही फार त्याच्या कामगिरीवरती परिणाम वाटत नाही. सो ह्या सगळ्या मॅचेस आपण उद्या पाहणार आहोत, आज रात्रीच्या मॅच बद्दलही उद्या आपण बोलणार आहोत. आपण सगळेजण फुटबॉलच्या बाजूने आहोत म्हणून ह्या कार्यक्रमाचं नाव ऑनसाईड आहे. हा ऑनसाईड हा कार्यक्रम पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा फुटबॉल.